जळगाव जीएमसीतील 6 विद्यार्थ्यांचा रॅगिंग पीडितांमध्ये 2 विद्यार्थी व 4 विद्यार्थिनीचा समावेश. जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील 4 विद्यार्थिनी व 2 विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या द्वितीय वर्षातील 3 विद्यार्थिनी 6 जणांची रॅगिंग केल्याचे राष्ट्रीय हेल्पलाईन ईमेलद्वारे कळवण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी पीडित विद्यार्थ्यांची चौकशी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील द्वितीय वर्षाच्या 3 विद्यार्थिनी, प्रथम वर्षाच्या 4 विद्यार्थिनी व 2 रॅगिंगच्या चौकशीसाठी 15 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. सदर रॅगिंग बाबत चौकशीसाठी उप अधिष्ठा डॉक्टर गिरीश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पीडित विद्यार्थ्यांची चौकशी सुरू होती. या प्रकरणाचा समितीकडून अहवाल आल्यानंतरच रॅगिंग झाली की नाही याबाबत स्पष्ट होणार असल्याचे अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर यांनी सांगितले. विद्यार्थी यांची दिनांक 25 रोजी रॅगिंग घेतल्याबाबतची तक्रार दिल्ली येथील राष्ट्रीय हेल्पलाईनला ईमेलद्वारे प्राप्त झाली होती. यानंतर या विभागाने जीएमसीच्या प्रशासनाशी संपर्क साधून झालेला प्रकार लक्षात आणून दिला. त्यानुसार जीएमसीच्या अधिष्ठाता विभागाने पीडिता विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधला, मात्र बुधवार दिनांक 25 रोजी संपर्क होऊ शकला नाही. यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय गायकवाड यांनी जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. गुरुवारी दिनांक 26 रोजी पीडित विद्यार्थिनी व 2 विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांची भेट घेऊन रॅगिंग विषयी माहिती दिली. यानंतर रॅगिंग करणाऱ्या 3 विद्यार्थिनींना बोलवण्यात येऊन महिला पोलिसांसमोर चौकशी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय गायकवाड यांनी दिली. बघत रहा MH 19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र. सर, हे जो प्रकार घडलेला आहे हा वर्क प्लेस मध्ये, म्हणजे गायनेकोलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक वॉर्ड मध्ये, लेबर रूम आणि OT मध्ये असं काही घडलेलं आहे. JR 1 हे विद्यार्थ्यांनी त्यांच्याच डिपार्टमेंटला JR 2 या विद्यार्थ्यांबद्दल की आम्हाला मानसिक त्रास होतो, हॅरॅसमेंट होते, अशी अँटी रॅगिंग हेल्पलाईनला तक्रार केली. आणि त्यांच्या तक्रारीनंतर ती परत आमच्या अधिष्ठातांकडे आली आणि त्याच्यानंतर ती कार्यवाही आपण आता सुरू केली. आम्हाला शाब्दिक त्रास होतो, आमच्या कामाच्या ठिकाणी वर्कलोड खूप जास्त आहे, हॅरॅसमेंट होते, असं त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. एकूण 6 विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ती तक्रार त्यांना बोलवलं होतं, त्यांच्याकडे त्यांनी तक्रार अर्ज आमच्याकडे दिलेले. 3 विद्यार्थ्यांचे तक्रार करणारे आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्या मुलीच आहेत. हा, तर अँटी रॅगिंग कमिटी आपल्या महाविद्यालयाचे अस्तित्वात आहे, त्याच्यामध्ये महाविद्यालयातील सिनियर प्राध्यापक आहेत, स्त्री प्राध्यापक सुद्धा असतात त्याच्यामध्ये, त्याचबरोबर नॉन मेडिकल पण प्रतिनिधी असतात त्याच्यामध्ये, कलेक्टरांचे प्रतिनिधी, तहसीलदार पण आहेत, पोलिसांचे प्रतिनिधी आहेत, नंतर डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर त्यांचे प्रतिनिधी आहेत, एका NGO चे सुद्धा प्रतिनिधी आहेत. आणि यांच्यासमोर आपण त्या ही चौकशी आम्ही आता करणार आहोत. नाव आणि पद? मी डॉक्टर गिरीश ठाकरे, आता या क्षणी मी अध्यक्ष अँटी रॅगिंग कमिटी. प्रकारे 6 MD चे विद्यार्थी यांनी नॅशनल रॅगिंग कमिशन येथे कंप्लेन टाकली होती की त्यांचे वरिष्ठ त्यांची रॅगिंग करतात. हे MD च्या विद्यार्थ्यांनी कंप्लेंट टाकल्या, आम्हाला कंप्लेंट रिसीव झाल्या झाल्या, आम्ही अँटी रॅगिंग समितीची बैठक बोलवली. या अँटी रॅगिंग समितीमध्ये 15 लोकांची समिती आहे, त्याच्यामध्ये 11 अध्यापक आहेत आणि बाकीचे 4 मेंबर हे बाहेरचे आहेत. यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर असतात, एक तहसीलदार आहेत, एक DIO आहेत आणि एक प्राध्यापक आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निष्कर्ष आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत लागून जाईल. सर, जवळपास किती विद्यार्थी यामध्ये होते? आणि हे 6 MD चे विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाली असा त्यांचा म्हणणं आहे. त्यामध्ये हे ह्यांचं ऍडमिशन सुद्धा मागच्या ऑक्टोबरमध्ये झालेलं आहे व त्यांचे सिनियर विद्यार्थी 3 विद्यार्थिनी आहेत, त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे. सर, त्यांनी आपल्याकडे तक्रार न करता थेट वर तक्रार केली आहे काय? सर, आता हे सगळे विद्यार्थी त्यांना जवळजवळ वर्ष झालेलं आहे कॅम्पसमध्ये,
तर त्यांना तेवढा आमचा म्हणजे विश्वास असायला काही हरकत नव्हतं, पण काय कारण आहे माहित नाही, की त्यांनी नॅशनल सॉरी म्हणजे ती हेल्पलाईन जी आहे अँटी रॅगिंग कमिटीची, त्यामध्ये त्यांनी कंप्लेंट केली आहे. चौकशी पार पडते काय सांगत? चौकशी सुरू आहे, निष्पक्ष सुरू आहे. जवळजवळ 100 ते 150 लोकांचं आम्ही स्टेटमेंट घेत आहोत, कारण की हे विद्यार्थी जे आहेत, हे सिनियर विद्यार्थी आणि ज्युनियर विद्यार्थी हे एकत्र राहत नाहीत, त्यामुळे जे काही प्रकार झालेला आहे तो समजा वर्किंग प्लेसमध्ये झालेला आहे. तर वर्किंग प्लेसमध्ये असलेले सिस्टर्स, त्यामध्ये तिथे असलेले ब्रदर्स, क्लास 4 कर्मचारी, दुसऱ्या डिपार्टमेंटचे रेसिडेंट, दुसऱ्या डिपार्टमेंटचे अध्यापक, ह्यांची सगळ्यांची जवळजवळ 100 ते 150 लोकांची रिटर्नमध्ये म्हणजे त्यांची चौकशी करून त्यांच्याकडे लेखी म्हणणं पण घेत आहोत.